आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम पोहोचलोय आपण, आज जाऊया. चला. ते शिर्क्याचं आणि रेणुकाचं काहीतरी चाललंय एवढं नक्की. माझ्यापासून लपू राहिले ते बघतो. बोलताय का दोघी? कुठं आहे ती? मनीषे बोल की, काय विचारते अक्का? मला नाही माहिती त्या कुठे आहेत. असं कसं माहित नाही? या घरातच राहताना तुम्ही दोघे एरवी बरं गुलू गुलू करीत असता, आणि आता नेमकं तुम्हाला हेच माहित नाही का? ए, जा बोलू रेणुकाला. हो पप्पासाहेब. ए थांब, मी जाऊन बोलू ती तिला. कशाला ससूबाई, मी जाते ना. मी आंटी का मला शिकवू नको. वय बाजूला मध्ये दोघी जणी अशा चिकटून चिकटून उभ्या राहिल्यात त्या. आम्ही तरी जायचं कस? आपलं काम झालं का नाही बघ. कोणतं काम आपलं सर? नाही म्हणजे एवढं तुम्ही मला कोणतं नवीन काम सांगितलंच नाही ना. पुन्हा दलिंदर तुझ्या नावासारखाच आहे, दोंड्या दगड. आपला बाण निशाण्यावर लागला का नाही बघ जरा. ते काम असे सांगा ना मग. तो बाण तर लागलाच पाहिजे मग, काय मिळत आपल्याला त्याचे. हा दलिंदर ते म्हणतोय का मी तो बाण. तो बाण तो बाण तर निशाण्यावर लागला जाशील ना मग. आणि मी काय म्हणतो, पहिली मीटिंग पण कॅन्सलच झाली असेल. फोन लावतो. हा ताई, त्यांनी फोन कोणाला लावला काय माहिती? पण इकडं रेणुकाचं काय झालं असेल कोणास तो? तिचं झालं असेल तर बरं, सासूबाईंनी पकडलं नाही म्हणजे झालं. तुम्ही आज जा, मी आलेच. हा हॅलो, पोहोचलात का तुम्ही? हो मी पोहोचले. तुम्ही? हा मी पण वेळेत पोहोचलो, पण ते लोक आले नाही येत अजून. ठीक आहे ना, आपण आधी पोहोचलो बरंच झालं. निशांत आता ठरल्याप्रमाणे सगळं करा. हा बर, ऐका ना, होईल ना सगळं व्यवस्थित? मला ना जरा टेन्शन येत आहे. अहो सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं चला मी जाते आत, ते आलेत. संजीवनी ऐका ना, ते जे फायनान्सर्स आलेत ना ते जरा सिनियर्स आहे, तवा जरा सांभाळून. हा अहो मी सगळी तयारी केली आहे, तुम्ही नका इथली काळजी करू. तुम्ही तुमच्या मीटिंग वर कॉन्सन्ट्रेट करा. ऐका ना, मला खूप टेन्शन येते. तुम्ही अशी परिस्थिती कशी काय हँडल कराल? काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? नाही होणार, रिलॅक्स. पण ना कळलं तर? मला तर याचीच लई भीती वाटते. कळलं तर कळू दे, काम पूर्ण होतं हे महत्वाचं आहे की नाही. हा आणि अहो
काम जर पूर्ण झालं तर आप्पा का चिडतील? हा तेही आहेच म्हणा. बर जा तुम्ही, मी इथे जरा शांत बसतो. निशांत हे बघा, एकदम रिलॅक्स व्हा, काहीही टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. ओके चालते. चला मीटिंग झाली की फोन करते. बाय बाय. या 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 सर, या वेलकम. या प्लीज प्लीज बसा. या त्याचं काय बिलाचं बघ. काय रे झालं का बोलणं? नाही ना, त्या मॅनेजरचा फोनच नाही लागू राहिला आप्पा साहेब. मग दुसरा नंबर लाव ना. दुसरा नंबर तर नाही माझ्याकडे. कसे रे तुम्ही गैबाने? हा हा दुसरा नंबर नाही तुझ्याकडे. मला ना कधी कधी प्रश्न पडतो, तुला कामावरच का ठेवलोय मी. लाव दुसरा नंबर, मी सांगतो. 821 821 821. हा वा 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 आप्पा साहेब, तुमची मेमरी तरी एकदम शार्प आहे ना. नाही नंबर तोंडी पाहते बा तुमच्या. मग काय करतो, तुमच्यासारखे हुशार दलिंदर माझ्याकडे काम करता. पण मला सगळ्यांचे नंबर पाठ ठेवायच लागतील. हॅलो साहेब, मला असं वाटतं यांचा काहीतरी घोळ चालू आहे. नक्कीच त्यांचं जाऊ दे तिकडं. पण रेणुका तिचं काय? मला तिचं टेन्शन आलंय. इथं काय करती? काय सासूबाई? अग मी इच्छारती काय आणि तू बोलती काय? काय गय? मी ते किल्ली शोधती. किल्ली कसली? ते आता पूजा आहे ना घरात, तर देवांना दागिने लागतील म्हणून तिजोरीची किल्ली शोधत होते. अग बाई, म्हणजे किल्ली हरवली का काय? काय माझ्या सुना, सगळ्या मेल्या गळक्या हाताच्या आणि गळक्या बुद्धीच्या. अशी कशी हरवली किल्ली? माझ्याकडून नाही हरवली. मग ईश्वरी असल? नाही. मग ती धांदळट मनीषा असल? नाही. मग कोण? माधुरी त्यांकडनं हरवली किल्ली. पण मी शोधते ना, मी शोधते. त्यांच्या खोलीत नाही सापडली म्हणून बाकीच्या खोल्यांमध्ये शोधायला आले. आणि सापडली ना लगेच तुम्हाला आणून देते. चल भाई बाजूला, मी बघती. ऐक, उघडत बी नाही. सासूबाई थांबा. का काय झालं? अहो त्यात यांचे महत्वाचे कागदपत्र आहेत फॅक्टरीचे, त्यातलं एक जरी हरवलं ना खूप नुकसान होईल.